नमस्कार मित्रांनो, किरण ठत्ते हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी थोडं बिग बॉसबद्दल बोलणार आहे, थोडक्यात जरा थोडंसं सांगणार आहे. मीरा मला या ठिकाणी मुद्दाम सगळ्यांची वाकड्यात जाते असं वाटत होतं. टिकाऊ आणि टाकाऊ टास्कमध्ये पाण्यात पडले तेव्हा पण मुद्दाम बोलण्याचं नाटक करते असं मला वाटतं. पुन्हा कोणी टाकायला नको म्हणून तिला शिवलीला एकदमच सिम्पल वाटते. जय आणि मिनल कॉन्फिडंट वाटतात आहेत, आधी शो केले त्यामुळेही तसं असेल. तुपारेमधले जयचा हात पकडून पुढे जाईल की काय असं मला वाटायला लागलं आहे. सोनाली पण भडक डोक्याची वाटते, पाण्यात पडायच्या टास्कमध्ये आक्रमक झालेली दिसली थोड्या वेळासाठी. देसाईमध्ये मीपणा वाटतो आहे आणि विशाल रोखठोक वाटतो आहे. देसाईसोबत तो डायरेक्टच भिडला. स्नेहा एवढ्या मुद्द्यावरनं लगेचच रडायला लागली, त्यामुळे ती तिची स्ट्रॅटेजी असावी की काय, का खरंच तिला वाईट वाटलं ते काय कळत नाही आहे. पण अविनाशला सिरियलमध्ये पाहिला तेव्हा तो आवडलेला, त्यावेळेचा अंकुश चौधरी होता तो. नंतर आता अचानक या अवतारात त्याला समोर आलेला बघून खरंच कसं तरी वाटलं. बाकीचे सगळे असून नसल्यासारखे आहेत. जय आणि विशाल सोडले तर बाकीचे पुरुष स्पर्धक सुट्टी एन्जॉय करायला आल्यासारखे वाटत होते. सगळे शांत दिसत होते. स्नेहा पण ड्रामा करत होती, तिला आयती संधी मिळाली काल मीरामुळे आणि एरवी आविष्कारमुळे तिच्यावरती कॅमेरा भरपूर असणार याची निश्चिंती. मीनल तेवढी काही दिसलीच नाही. अजून तरी अक्षय विकासला पण जास्त फुटेज मिळालं नाही आहे. विशाल चांगला खेळेल असं वाटतं आहे. जयीला फुटेजसाठी अजिबातच प्रयत्न करावे लागत नाही. सकाळी मेकअप धुतल्यानंतर बाकी सगळ्या यंग मुलींबद्दल स्नेहात जास्त चांगली दिसत होती. बाकीचा कालचा पूल टास असंच ग्रुपमध्ये भांडण लावणे पाडणे याच्यावरतीच असणार आहे.